नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शलाका काळकर आज आपण्यास भाषा अभ्यास विभाग 4 या घटकातील आ हा भाषा सौंदर्याचा जो घटक आहे यातील 4 गुणांच्या कृती मी आपणासाठी घेऊन येत आहे। यामध्ये आपल्याला शब्द संपत्ती या घटकातील 4 गुणांच्या कृती आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत। यामध्ये आपल्याला शब्द संपत्ती मध्ये शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा, समान अर्थी, विरुद्ध अर्थी किंवा खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा किंवा एक वचन अनेक वचन असा वचनांवर आधारित प्रश्न आपल्याला येणार आहे। 5 घटक आहेत पण 5 घटकांपैकी 4 घटकांवर आधारित एकेका मार्काच्या कृती या ठिकाणी विचारल्या जाणार आहेत। खरं तर हा घटक खूप मोठा, कारण इयत्ता 5वी ते 6वीपासून आपण या सगळ्या घटकाचा अभ्यास करीत आहोत। या घटकासाठी आपल्याला विशेष तयारी अशी खूप काही करायची नाही आहे। जे आपण अभ्यासलेलं आहे आपल्या पाठांमध्ये जे शब्द आलेले आहेत, आपले पाठ आणि कविता किंवा गद्य पद्य विभाग हे आपण वाचतो, मग वाचता वाचताच आपण त्या शब्दांचे समानार्थी, विरुद्धार्थी, शब्दसमूहाबद्दल एक शब्द किंवा अर्थपूर्ण शब्द तयार करा असा एखादा मोठा शब्द घेऊन त्यातून अर्थपूर्ण शब्द तयार करा किंवा एक वचन अनेक वचनाचे शब्द आपण वहीमध्ये एका ठिकाणी जर लिहून ठेवले तर निश्चितच या कृतींचा अभ्यास सोपा जातो आणि हे 4 गुण अगदी सहजासहजी आपल्याला प्राप्त केले जातात। या घटकांमधील अगदी प्रातिनिधिक स्वरूपांचीच उदाहरणं मी आपल्यापुढे मांडणार आहेत, कारण विभाग खूप मोठा आहे, शब्दसंख्याही अमर्याद आहे, पण त्यातील अगदी थोडेसे शब्द एक आपला अभ्यास अथवा सराव व्हावा म्हणून मी आपणापुढे घेऊन येत आहे। तर सर्वप्रथम आपण या भाषा सौंदर्यातील शब्दसंपत्ती या घटकातील खालील शब्दसमूहापासून एक शब्द लिहा असा जो एक गुणांचा प्रश्न आहे यातील मी काही उदाहरणं आपल्यापुढे सांगत आहे। उदाहरणार्थ बघा, मत देणारा, मतदार, भाषण ऐकणारा, श्रोता, नियमबद्ध घेतलेले शिक्षण, पदवीधर, पर्वतावर चढणारी व्यक्ती, गिर्यारोहक, दिशा दाखवणारा, दिशादर्शक, वाहन चालवणारा, चालक, ज्याचे वर्णन करता येत नाही असे अवर्णनीय, केलेले उपकार जाणणारा, कृतज्ञ, 3 महिन्यांपासून प्रकाशित होणारे, 3 महिन्यातून प्रकाशित होणारे जे आहे ते त्रैमासिक, एखाद्याच्या मनाप्रमाणे वागून त्याला खुश करणारा, त्याला खुशमस्करिका किंवा खुशमस्कऱ्या असे म्हणतात, लिहिता वाचता येणारा, साक्षर, समाजाची सेवा करणारा, समाजसेवक, उत्तुंग घेतलेली झेप, गरुड भरारी, 8 दिवसांचा समूह, आठवडा, वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे, वार्षिक, दुसऱ्यावर अवलंबून असलेला, परावलंबी, शत्रूला सामील झालेला, फितूर, मंदिराच्या आतील भाग, गाभारा, ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा, बहुश्रुत, पायात चप्पल न घालता, अनवाणी, कोणाचाही आधार नसलेला, निराधार, महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे, मासिक, पसरवलेली खोटी बातमी, अफवा, दगडाची मूर्ती बनविणारा, मूर्तिकार, देशाची सेवा करणारा, देशसेवक, असे हे आपण शब्दसमूहाबद्दल एक शब्द पाहिले। आता आपण पाहणार आहोत समानार्थी शब्द, हे सुद्धा एका गुणांना येणार आहेत। हे कधी जोड्या लावा या विषय येतील किंवा वाक्यातील शब्द शोधा अशा याच्यामध्ये येतील किंवा शब्द देऊन त्याच्यापुढे समानार्थी शब्द लिहा असे येतील किंवा वर्तुळामध्ये समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द देऊन यातील समानार्थी व विरुद्धार्थी शब्द शोधा अशा प्रकारांमध्ये सुद्धा येतील। तर आपण समानार्थी शब्द बघतोय, जल, पाणी, रिकामा, रिता, मित्र, सखा, चंद्र, शशी, सागर, रत्नाकर, काया, शरीर, तनु, देह, ढग, नभ, अर्ज, विनंती, भीती, घाबरणे, घर, सदन, आलय, फूल, सुमन, नेहमी,
अव्याहत, दुष्कर्म दुरीत, पान पर्ण, पाऊस वर्षा, मधुर गोड, रात्र रजनी। आता आपण विरुद्धार्थी शब्द बघणार आहोत। हे विरुद्धार्थी शब्द सुद्धा एका गुणांसाठीच आहेत। बघा उदाहरणार्थ, उथळ खोल, सूक्ष्म स्थूल, सावध बेसावध, स्तुती निंदा, सजातीय विजातीय, गरीब श्रीमंत, सुसंस्कृत असंस्कृत, प्रश्न उत्तर, सावध बेसावध, आदर अनादर, कमाल किमान, आंधळा डोळस, पाणी जल, खोल उथळ, चंद्रोदय चंद्रास्त, सुरुवात शेवट, स्तुती निंदा। आता आपण खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा, एका गुणांसाठीच आहेत। उदाहरणार्थ बघा, वाचनालय, यापासून दोन शब्द आहेत, वाच लय, दिनकर दिन कर, नगरपालिका नग गर, वसंत हृदय संत हृदय, परवानगी पर रवा, लांब लचक, गगन भरारी गगन नभ गरा, काळी कबरी काक बरी, रानमेवा नवा मेवा रान, जबाबदार दार जबाब बाब, विनाय वीना नायक। आता यानंतर एक वचन किंवा अनेक वचन असं जे आहे, एक वचनांचं अनेक वचन करा असा जो प्रश्न आहे तो आपण बघूयात। यामध्ये कधी वाक्यामध्ये शब्द येईल त्या शब्दाचा एक वचन असेल तर अनेक वचन करा, किंवा अनेक वचन असेल तर एक वचन करा असंही येईल, किंवा शब्द तुम्हाला दिले जातील त्याचं अनेक वचन करा असाही प्रश्न या ठिकाणी येऊ शकतो। उदाहरणार्थ बघा, मी एक वचनाचे शब्द सांगते आणि अनेक वचनाचे सुद्धा, केस केस, पान पाने, स्त्री स्त्रिया, नदी नद्या, साखळी साखळ्या, बाहुली बाहुल्या, पुस्तक पुस्तके, नाणी नाणी, दांडी दांड्या, गोष्ट गोष्टी, कल्पना कल्पना, रस्ता रस्ते, दार दारो, खिडकी खिडक्या, असे अनेक वचनाचे हे शब्द आपण पाहिलेले आहेत। तर मित्रांनो, निश्चितच आपल्याला यावरून अभ्यास करणं किंवा नेमकं प्रश्नाचं स्वरूप काय हे समजण्यास निश्चितच मदत होईल।